दिवस रात्र मेहनत करून प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणं, त्यानंतर रात्री बेरात्री जागून प्रवेशाचे अर्ज भरणं, कागदपत्रांची जमवाजमव करणं, पैन पै गोळा करत प्रवेश शुल्क साचवणं, आणि हे सगळं करत असताना जर का समजा तुम्हाला एखाद्या दिवसाचा जरी विलंब झाला तर कॉलेजतर्फे चक्क तुमचा प्रवेश नाकारला जातो. खरं तर हा केवळ एक नकार नसतो तर एखाद्या कुटुंबासाठी, एखाद्या विद्यार्थ्यासाठी हा स्वप्नभंगच आहे असंही म्हणता येईल. असंच काहीसं घडलंय एका दलित विद्यार्थ्याच्या बाबत. IIT धनबादमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या या विद्यार्थ्याला वेळेमध्ये प्रवेश शुल्क न भरल्यामुळे त्याची सीट नाकारण्यात आली आहे. सुरुवातीला हे प्रकरण सोशल मीडियावर आणि त्यानंतर थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा चर्चेत आले. 30 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली आणि त्यावेळी न्यायालयाने IIT धनबादला या विद्यार्थ्याला प्रवेश देण्याबाबतचे निर्देशही दिले. घरी हलाखीची परिस्थिती असल्यामुळे हा विद्यार्थी वेळेमध्ये प्रवेश शुल्क भरू शकला नव्हता, मात्र त्यानंतर कॉलेजकडून त्याच्यावर कारवाई करून त्याला प्रवेश नाकारण्यात आला आणि त्यानंतरच हे एकूण सगळं प्रकरण चर्चेत आलं. मात्र नेमकं हे प्रकरण काय, हा विद्यार्थी कोण, IIT धनबादने काय भूमिका घेतली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने नेमके काय निर्देश दिलेत, त्याविषयीची सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. तर झालं असं की उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये राहणारा 18 वर्षीय अतुल कुमार याने प्रचंड मेहनत घेऊन JEE प्रवेश परीक्षा पास केली होती. त्यानंतर त्याने आपल्या रँकिंगनुसार IIT धनबादमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमासाठी सीट सुद्धा मिळवली होती. 24 जून 2024 पर्यंत या सगळ्या सीट मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आपलं प्रवेश शुल्क भरायचं होतं, मात्र तोपर्यंत पैशांची जमवाजमव करणं शक्य न झाल्यामुळे अतुल कुमारला ही फी भरण्यासाठी थोडासा विलंब झाला आणि परिणामी IIT धनबादकडून त्याची सीट नाकारली गेली. यानंतर अतुल कुमारने चक्क झारखंडमधल्या उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. तर अतुलने हे सगळं घडल्यानंतर पहिले झारखंड उच्च न्यायालयामध्ये मदत मागितली होती, त्यानंतर तो मद्रास उच्च न्यायालयामध्ये सुद्धा पोहोचला होता, मात्र या दोन्ही ठिकाणी त्याला हवा तसा प्रतिसादच मिळाला नाही. न्याय न झाल्यामुळे त्याने थेट सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं आणि सोमवारी म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे 30 सप्टेंबर 2024 सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळेला सरन्यायाधीशांनी सुद्धा असं निरीक्षण नोंदवलं की अतुल सारख्या उत्कृष्ट विद्यार्थ्याची प्रतिभा आपल्याला काहीशा रुपयांसाठी डावलणं हे योग्य नाही. खरं तर अशा विद्यार्थ्यांना, त्यांच्या प्रतिभेला, त्यांच्या ज्ञानाला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यामुळे IIT लवकरात लवकर अतुलचा प्रवेश स्वीकारावा आणि त्याला त्याची सीट पुन्हा मिळवून द्यावी. हे सगळं सांगताना अतुलच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयासमोर अतुलच्या घरच्या हलाखीच्या परिस्थितीबाबत मनाला भिडेल अशी काही वक्तव्य केली होती. अतुलचे वडील हे मजुरीचं काम करतात, दिवसाला ते 450 रुपये कमवतात. इतकी कमी मिळकत असलेल्या कुटुंबाला एकाच दिवसामध्ये 17,500 रुपये उभं करणं हे खरं तर एक कठीण काम आहे. मात्र तरीही गावातल्या लोकांकडून उधार घेऊन या कुटुंबाने 17,000 रुपये जमा केले होते, मात्र त्यातही ते भरण्यास विलंब होण्यात IIT प्रशासनाचा दोष आहे असं सुद्धा वकिलांनी म्हटलं. 24 जूनला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत IIT हे प्रवेश शुल्क भरण्याची मुभा दिली होती. त्यानुसार अतुलच्या कुटुंबाने 24 जून पर्यंत सगळे पैसे गोळाही केले होते, मात्र संध्याकाळी जेव्हा ते पैसे भरायला गेले तेव्हा IIT पोर्टलच नीट काम करत नव्हतं. परिणामी त्यांना पैसे भरण्यासाठी विलंब झाला आणि त्यानंतर IIT त्याची सीट नाकारली अशीही माहिती अतुलच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयासमोर दिली. या सगळ्या प्रकरणावरती प्रतिक्रिया देताना न्यायमूर्ती पारडीवाला यांनी सुद्धा असं मत दिलं, एका उत्कृष्ट विद्यार्थ्याची प्रतिभा आपण काहीशा रुपयांसाठी डावलतोय हे खरं तर योग्य नाही. IIT वकिलांना त्यांनी यावरून प्रश्न केला आणि ते म्हणाले, खरं तर तुम्ही पर्यायी मार्ग शोधायला हवा होता. तुम्ही फक्त सीट अलॉटमेंटची पावती दाखवता आणि त्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याने रातोरात पैसे उभे करावे अशी अपेक्षा धरता, हे योग्य नाही. तुम्ही त्यांना तेवढा वेळही द्यायला हवा. हे सगळं सांगत असताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी IIT असे निर्देश दिले की आपण लवकरात लवकर अतुलचा प्रवेश स्वीकारावा आणि अतुलला त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे कॉलेजेसमधून फी भरताना होणाऱ्या विलंबामुळे एखाद्या विद्यार्थ्यावरती खरोखरच अन्याय केला जातो का? केला जात असेल तर अशा वेळी कॉलेज प्रशासनाकडून नेमकी काय तरतूद केली जावी याविषयीची आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह. Thank you.